छत्रपतींचा विचार म्हणजे काल राज्यभर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू असताना मनसेचे माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे हे तिरुपतीला गेलेले आहेत. वसंत मोरे यांनी राज आज्ञा डावलल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे, मात्र पूर्व नियोजित हा कार्यक्रम होता आणि आपण तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आलो आहोत असं स्पष्टीकरण वसंत मोरे यांनी दिले. गुढीपाडव्यापासूनच वसंत मोरे यांनी मनसेपासून अंतर ठेवायला सुरुवात केली आहे. राज ठाकरेंना पुण्यामध्ये मंत्रोच्चारात पुरोहितांनी आशीर्वाद दिले तेव्हा सुद्धा वसंत मोरे अनुपस्थित राहिले होते आणि यावेळीही वसंत मोरे भोंगा आंदोलनापासून दूर राहिल्यानं आता ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा आणखी रंगलेल्या आहेत. तर पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आलेलो आहे असं वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण दिलंय. मी सध्या पुणे शहरात नाहीये, प्रभाग पुणे शहराचं नव्हे प्रभागाचं नेतृत्व करतो. प्रभागात मशीद प्रमुखांशी मी बोललेलो आहे आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आहे असं वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण दिले. त्यामुळे आजची नमाज भोंग्याविना केली, भविष्यातही सहकार्य लाभेल, प्रभागातले सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक आभार असं त्यांनी म्हटलंय.